स्त्रीवाद, महिला सबलीकरण, महिलांचे हक्क हे विषय मागील काही काळात सुदैवाने खूप चर्चेत आले आहेत, पण हे विषय मांडणारा वर्ग हा बहुतांश वेळा श्रीमंताचा असल्याचे सुद्धा लक्षात आले आहे। किंबहुना त्यामुळेच या विषयाकडे केवळ भरल्या पोटाचे नखरे अशा दृष्टीने अजूनही बघितले जाते। पण तुम्हाला माहित आहे का, स्त्री सक्षम असणे ही गरज केवळ एखाद्याच वर्गासाठी नव्हे तर सर्व व्यापक आहे, आणि फक्त श्रीमंत किंवा हातात शक्ती असलेल्या महिलाच नव्हे तर गावखेड्यातील अशिक्षित महिला सुद्धा आपल्या कर्तृत्वाने आपली सक्षमता समाजाला दाखवून देत आहेत। यातील एका सबळ महिलेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे। सांगलीतील एका पाणीपुरी विक्रेत्या महिलेचा व्हिडिओ शेअर केला आहे। कॅप्शन नुसार या महिलेचे नाव पार्वती असून त्या कृष्णाघाट सांगली येथे पाणीपुरी विकतात। पार्वती यांनी अवघ्या काही सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये सर्व स्त्री वर्गाला मोलाचा संदेश दिला आहे। त्या म्हणतात, शिकलेल्या बायकांनी नोकरी करावी, पण आम्ही अडाणी बायका काय करणार। प्रपंच असाच असतो, दोन चाकांनी संसार पुढे न्यायचा असतो, त्यामुळे नवऱ्याच्या जीवावर बसून खायचं नाही, आपण पण राबत राहिलं पाहिजे, आपल्याला जे जमतं ते करून चार पैसे कमवले पाहिजेत। या व्हिडिओ मधील एक एक शब्द मनात जपून ठेवण्यासारखा आहे।